पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं आणि तेव्हापासून आपण बघू शकतो अत्यंत सुरक्षित स्ट्रॉंग रूममध्ये या सर्व ई व्ही एम मशीन ज्या आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. नागपुरातील जे मार्केट आहे या ठिकाणी त्या ठिकाणी हे या सगळ्या ई व्ही एम ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या आपण बघू शकतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉनस्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आत केंद्रीय सुरक्षा बल आहे, त्यानंतर फोर्स अँड बाहेर महाराष्ट्र पोलिसांचा 24 तास पहारा या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी जिथे स्ट्रॉंग रूम आहे तिथे 24 तास CCTV रेकॉर्डिंग जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळे अत्यंत चोख सुरक्षेमध्ये या सगळ्या ई व्ही एम ज्या आहे त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतमोजणीच्या दिवशीपर्यंत या सगळ्या ई व्ही एम ज्या आहे त्या या ठिकाणी सुरक्षित असणार आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबिलाईजर का चमत्कार. आपल्यासोबत नाईकवाडे साहेब आहेत. सर काय सांगणार, काय कशी सुरक्षा आहे इथे? सगळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागलेली आहे आणि हे स्ट्रॉंग रूम म्हणतात त्याला. मतमोजणीसाठी पलीकडल्या साईडनी आहे, म्हणजे ज्या दिवशी राहील 24 तास सुरक्षा आहे. 3 कॉर्डनमध्ये आहे, आतला कॉर्डन, मधला कॉर्डन आणि आउटर कॉर्डन. त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्थित अतिशय टाईट, पूर्ण CCTV अंडर CCTV प्रोटेक्ट. नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत या ई व्ही एम ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहे. आणि दोन लोकसभा मतदारसंघ म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील ई व्ही एम ज्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. आणि या सगळ्या ई व्ही एम ज्या आहेत त्या 4 तारखेला मतमोजणीच्या दिवशी बाहेर काढल्या जाणार आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.